नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इता अकरावीची ई टीची परीक्षा जवळ आली आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं सध्या बाजारामध्ये आलेली आहेत पण बऱ्याचशा दुकानांमध्ये ही पुस्तकं अवेलेबल नाही आहेत उदाहरणार्थ टार्गेट पब्लिशन्सची पुस्तकं आहेत नवनीतची पुस्तकं आहेत किंवा इतर बऱ्याचशा प्रकाशनांची पुस्तकं आहेत आणि त्यामध्ये सेमी इंग्लिश इंग्लिश मिडियम मराठी मिडियम या वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बाजारात सध्या येत आहेत परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तक विक्रेत्यांकडे सध्या अवेलेबल नाही आहेत आपल्या आजूबाजूच्या तर मित्रांनो ऑनलाईन तुम्ही नेटवरून ही पुस्तकं मागू शकताय तर एक साधा आणि सिम्पल आयडिया आहे फक्त एकच काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले मित्रांनो त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाल आणि तिथे तुम्हाला मराठी मिडियम इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश मिडियम तीन ऑप्शन्स आहेत मग तुम्ही मराठी मिडीयमवर क्लिक केलं की तुम्ही मराठी मिडियमचं पुस्तक मागवू शकताय इंग्लिश मिडियमवर क्लिक केलं की इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिशवर क्लिक केलं की सेमी इंग्लिशवरमध्ये ओके okay? किंवा तुम्ही डायरेक्ट ॲमेझॉनवरती जाऊन टाईप करून मागू शकताय पण तिथं तुम्हाला शोधावं लागेल मराठी मिडीयमचं पुस्तक कुठलं इंग्लिश मिडीयमचं कुठलं पुस्तक किंवा तुमचा जो मीडियम असेल सेमी इंग्लिश मिडियमचं पुस्तक कुठलं हे शोधावं लागेल कन्फ्युजन नको म्हणून व्हिडिओच्या खालच्या लिंकवर क्लिक करा आणि जे मीडियम आहे त्यावर क्लिक करा बघून तरी घ्या म्हणजे खरेदी जरी नाही केलं तुम्ही ना केला पुस्तक तरी चालेल पण तुम्ही बघून घ्या कशा स्वरूपाचं आहे कारण तुम्ही ॲमेझॉनवरती जरी गेला त्या पुस्तकावर तुमच्या सेमी इंग्लिश मिडियमच्या पुस्तकावर क्लिक केला की त्याचे फोटो वगैरे पण तुम्हाला बघता येतील कशा प्रकारे आहे आतमध्ये काही प्रश्नांचे त्यांनी फोटो दिलेले आहेत म्हणजे कशा प्रकारचं ते पुस्तक वगैरे आहे म्हणजे जस्ट तुम्हाला माहितीसाठी सांगतोय मी तुम्हाला पुस्तकं घ्या असं मी काय तुम्हाला सांगत नाही की बाबा ही पुस्तकं घ्याच आणि याचाच अभ्यास करा अभ्यास जितका करू तितका कमी आहे सगळ्यात इम्पॉर्टंट बेस्ट ऑप्शन काय पुस्तक वाचणं पण एक तुम्हाला गायडन्स मिळेल त्या अनुषंगाने मित्रांनो तुमच्याशी शेअरिंग केलं फक्त काही काही मुलांना पुस्तकं घ्यायची आहेत कोण बरीच मुलं विचारतात कुठलं पुस्तक घेऊ कुठलं नको घेऊ तर सध्या तरी मला टार्गेट पब्लिशनचं दिसतं आहे किंवा इतर पुस्तकं जर आली मार्केटमध्ये नवनीव किंवा हो, कुठली तरी मी लगेच तुम्हाला तशी अपडेट देईल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरती जा क्लिक करा आणि ज्या काही माध्यमांचं तुम्हाला पुस्तक बघायचं आहे ई टीचं त्यावर क्लिक करा ओके यस मित्रांनो धन्यवाद